ती त्यागमूर्ती माता रमाई आहे. मला सांगा माता रमाईचा बाबासाहेबांचा मंगलपरिणय कधी झाला हो? कधी झाला माता रमाई आणि बाबासाहेबांचा मंगलपरिणय कधी झाला? दिवस जाऊ द्या, साल सांगा. सांगा कोणाला येते पहिला? पहिलं सांगतोय पहिला रमाईशी, दुसरा दुसरा तर सांगता ज्यांना आवडते. रमाईचा सांगा, बाबासाहेबांचा रमाईचा मंगलपरिणय 1906 साली झाला. 1906 साली बाबासाहेबांचा रमाईचा मंगलपरिणय झाला. सविता कबीर यांच्याशी 1948 ला झाला, हे लक्षात असू द्या. या ठिकाणी आपण दरवर्षी कार्यक्रम घेतो 10-10 वर्षापासून, आणि माझे मित्रमंडळी जे आहेत प्रत्येक वेळी कोणी दूध देतं कोणी पाणी देतं आणि या कार्यक्रमाला उत्साह आणतात. आजही फार गर्दी जमलेली आहे, उत्साह असतोच. आज माझे मित्र करण पंडित, अरुण पंडित, अंकुर लोखंडे, रमेश चौदंते, संतोष नरवाडे, गणेश कांबळे, विक्की चौदंते, चंद्रमणी कोल्हे, भूषण धोत्रे, भास्कर गजबारे, विनोद येडके, प्रीतम कदम या सर्वांनी आपल्याला चहाची व्यवस्था केली आहे. आपण या कार्यक्रमाला आल्यानंतर बोर होऊ नये किंवा आपला निरुत्साह होऊ नये म्हणून त्यांनी चहाची व्यवस्था केली. खरंच त्यांचं मी माझ्यातर्फे आणि माझ्या संयोजन समितीतर्फे त्यांना धन्यवाद देतो. आणि मला इकडल्या लोकांना विनंती आहे, कृपया कार्यक्रम जास्त वेळ चालणार आहे त्याच्यामुळे तुम्ही असं न थांबता पाठीमागे बसला तर बरं होईल. कारण विना आम्ही करूच व्यवस्था, पाठीमागे कुठपर्यंतही जा तुम्हाला मी बसण्याची व्यवस्था करतो. परंतु कसं कार्यक्रमाची मजा घ्यायची असेल तर बसून घ्या, त्या मागे छत्रांची टाकलेली आहे तिथं. तुम्हाला कार्यक्रमाची मजा घ्यायची असेल तर बसून घ्या, कारण कार्यक्रम बसून जर ऐकलात तर कलाकारांना सुद्धा उत्साह वाढतो. त्याच्यामुळे आपण बसून घ्या प्लीज.